परळीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्यानं शेतकरी मदतीपासून वंचित. मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान. भंडाऱ्यामध्ये पावसाची विश्रांती पण पूरस्थिती कायम. पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. वैनगंगा नदी आणि वाघ नदीमधील पूरस्थिती कायम. तर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज. आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. गोंदिया शहरासह ग्रामीण भागांमध्ये जाऊन विनोद अग्रवालांकडून पाहणी. जळगावच्या अमळनेर तालुक्यामधल्या बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला मोठा भगदाड. बंधाऱ्याला भगदाड पडल्यानं मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी. बीड आणि लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 80% भरलं. पावसामुळे धरण 80% भरलं. पुण्यामधल्या हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर तालुक्यामधल्या 7 गावांचा पाणी प्रश्न सुटणार. पाणी योजनांचा परिपूर्ण प्रस्ताव द्या, अजित पवारांची सूचना. सततच्या पावसामुळे शिरूरमध्ये टोमॅटो पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. बाजारपेठेमध्ये भाजीपाल्यांचे दर वाढले. भेंडी 40 रुपये, फुलकोबी 32 रुपये तर वांगी 37 रुपयांवर. राज्यामध्ये पुढील 5 दिवस पावसाची उघडीप. किनारपट्टीसह विदर्भातही जोर कमी राहणार.